यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो आदरणीय श्रीयुत तानाजी चव्हाण सर यांना मुख्याधिकारी म्हणून निवड झालेली आहे त्यांची. श्रीयुत तानाजी चव्हाण सर दिसतोय का मी? अज्ञानाच्या आणि गुलामगिरीच्या अंधकारामध्ये स्वत्व विसरलेल्या महाराष्ट्राला ज्यांनी नव चैतन्य प्राप्त करून दिलं आणि तुम्हाला आम्हाला ज्यांनी स्वाभिमानानं जगायला शिकवलं त्या राजाशिव छत्रपतींना सर्वप्रथम आदरण करतो. खरं तर मी या ठिकाणी आज बोलणारच नव्हतो, कारण सगळे दिग्गज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे क्लास वन, सुपर क्लास वन, यूपीएससी पास आणि मी क्लास टू मुख्याधिकारी. कसं तरी वाटतंय बोलायला, पण सरांनी सांगितलं की तानाजी तुला बोलायलाच लागेल. सरांनी दोन वेळा फोन केला, तुला बोलायलाच लागेल. म्हणलं सर बोलतो. मग सर्वप्रथम काय होतं माहित आहे का, की आखाड्यामध्ये हलगी वाजायला लागली ना, जो पहलवान नसतो ना त्याचं पण अंग फुगतं. आणि मी तर म्हणजे तसा थोडाफार बोलतो, त्याच्यामुळं साहजे काय मला बोलणं. आणि सर दोन गोष्टीबाबत मी तुमची सर्वप्रथम माफी मागतो की मी उस्मानाबादचा आहे आणि चार वर्ष सदाशिव पेठेत राहून सुद्धा बोलताना उस्मानाबादचीच भाषा येईल. आणि दुसरी गोष्ट सर की तुम्ही दोन वेळा आम्हाला फोन केलात आणि आई वडिलांना घेऊन ये असं सांगितलं, पण अचानक आमचा बैल आजारी पडला आणि त्याच्यामुळं घरचे येऊ शकले नाहीत. आता माझ्या वडिलांनी माझ्यापेक्षा बैलाला जास्त महत्व दिलं. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं असंच असतं, ते स्वतःच्या जनावरांना लेकराप्रमाणे जपतात. तसा मी बैलच होतो, म्हणजे फक्त शाळेतच जायचो आणि वडिलांना दोन काम आमच्यात, दिवसभर शेतात काम करायचं आणि घरी आले की माझी भांडणं सोडवायची, असा प्रकार होता. आणि नेहमी सातत्यानं चालू होता, त्याच्यामुळे वडिलांनी एक दिवस गोड बोलून शेतात नेलं मला आणि असला झोडपला ना की मला अक्षरशः माझे वडील हिटलर वाटायला लागले. पण जर वडील त्या दिवशी हिटलर झाले नसते तर मी आज या ठिकाणी उभं राहिलो नसतो. एवढं पण तेवढं मारून की आपला सिलसिला कमी झाला नाही, कायम म्हणजे भांडणं चालू. मग त्याच्यानंतर वडिलांनी विचार केला की याला गावापासून जवळ काय तुळजापूर, मग ठीक आहे तुळजापूर नको उस्मानाबादला, तिथं तर कुठं गप्प बसतोय मी, तिथंही तोच प्रकार चालू ठेवला. तिथून पुढं म्हणले डीएडला याला नगरला पाठवा. उस्मानाबादला नंबर लागत असताना वडिलांनी मला नगरला पाठवलं आणि आता मग काय इकडचे भांडणं काय गावाकडे जायचा विषय राहिलंच नाही, इकडचे इकडे मिटवायचे, हा प्रकार नेहमी चालू राहिला. आणि मग त्या मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे प्राध्यापक जे डीएडचे होते संदीप काटे सर, त्यांनी मला सांगितलं तानाजी तू हुशार आहेस पण बिनाकले आहेस. आता मला त्या शब्दाचा अर्थ त्यावेळेस कळायचा नाही की हुशार आहेस आणि बिनाकले आहेस म्हणजे काय. पण नंतर ज्यावेळेस माझं डीएड संपलं त्यावेळेस सरांनी मला त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजावून सांगितलं की हुशार आहेस तू, अभ्यास केलास तर काहीतरी होशील. आणि स्टेजवर नेहमी उभं राहायचो, कार्यक्रम करायचो, त्याच्यामुळं सगळ्या शिक्षकांची जवळीक होती, त्याच्यामुळं सरांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं. त्याच ठिकाणी माझी एमपीएससीची जवळची ओळख झाली आणि मी एमपीएससी करायला पुण्यात आलो आणि पहिल्या प्रयत्नात मी एसटीआय म्हणून राज्यात 25 आलो आहे त्यावेळेस. आता होतं काय माहिती आहे का, की लोक कधी काय बोलतील ना, काय भरोसा नाही. आमची एसटीआयची बॅच होती 1100ची, हे सगळी गँग आमचीच, त्यात आम्हाला चायना बॅच म्हणते. म्हणजे हे वास्तव आहे. आणि आता आम्ही मुख्याधिकारी झालो 185 जण, आता आम्हाला मोठे नगर ग्रामसेवक. आता या ठिकाणी ह्या लोकांचा जर आपण विचार करत बसलो तर आपण कधीच प्रगती करू शकणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण तुकाराम महाराजांनी एक ठिकाणी सर म्हटलेलं आहे, लक्ष देऊन ऐका, लग्न करू जाता म्हणती उतावीळ, न करता म्हणती नपुंसक. आणि हे माझं वाक्य नाही, तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला म्हणजे तंतोतंत लागू होतं की आपण ज्यावेळेस लोकांचा विचार करतो त्यावेळेस आपण कधीही प्रगती करू शकत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन, आता दोन वक्ते उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यामुळे त्या दोघांचं वेळ मला मिळेल असं मी गृहित धरतो सर. आणि तर सर्वसामान्य परिस्थिती गावाकडे काय असते की एमपीएससी म्हणजे काय हा प्रकार माहीत नसतो. मला एक जणांनी काय सांगितलं की तानाजी तू तुझ्या परिस्थितीवर बोल. म्हणजे कसली परिस्थिती म्हटलं, तुझं बॅकग्राऊंड काय काय नाही. मी म्हणलं माझं बॅकग्राऊंड अतिशय श्रीमंत आहे, माझ्या आई वडिलांचं मला माहित नाही, ते कुठून पैसे आणतात हे मला माहित नाही, पण मला त्यांनी आजपर्यंत काही कमी पडू दिलं नाही एवढं मात्र निश्चित आहे.
आता जर सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती घरची बघाल गावाकडची ज्यावेळेस मी एसटीआय म्हणून सिलेक्ट झालो गावाकडे म्हणायची एसटीआय झाला पोरगा पोरगा एसटीआय झाला मग गावाकडचे लोक विचारायचे कुठल्या एसटी डेपोत झाला हा प्रकार म्हणजे लिटरली असं विचारायचे कुठल्या एसटी डेपो मध्ये तो झाला एसटी हे नाव दिसलं की एसटी आपल्याकडे एवढीच गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरचं सुद्धा शैक्षणिक जे बॅकग्राऊंड आहे ते अतिशय सामान्य मॅट्रिक घरातला मी पहिलाच त्याच्यामुळं एक दिवस परीक्षा देऊन गावाकडे गेलो स्वप्नीला फोन केला स्वप्नील की आली का रे त्यानं म्हटलं नाही आली म्हटलं कधी येईल तो म्हटला नाही सांगता येणार म्हटलं आल्यावर मला फोन कर तो म्हटला हो आई म्हटली कोणती हे आमचं सगळं अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड त्याच्यामुळं असं काही विशेष नव्हतं आमच्या ही सगळ्यांची परिस्थिती सारखी असते असं काही कुणाचं वेगळं नसतं आणि परिस्थिती हे कारण होऊ शकत नाही परिस्थिती हे निमित्त होऊ शकतं कारण अंबानी सुद्धा कर्जबाजारी असतो त्याच्यामुळे हे परिस्थिती अशी परिस्थिती तशी तुमची परिस्थिती किती वाईट आहे ना हे तुम्ही जर दाखवलं नाही की मला काहीतरी करण्याची इच्छा आहे महेश शिंदे सरांसारखे कितीतरी लोक आहेत तुम्हाला मदत करतात आणि ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवले हे बसले आहेत खोटं नाही सांगत आम्ही गेल्या 3 वर्षापासून हे प्रत्यक्ष अनुभवतोय आम्हा जेवढे एसटी आहे आम्ही सुट्ट्या टाकून अभ्यास करणार सरांना माहिती आहे यांचा पगार बिगार काय नसतो सर पहिलं पुस्तक आलं की आम्हाला चौघांना पाठवून देतात म्हणजे सरांचं पुस्तक कधी आम्हाला विकत घ्यायची आजपर्यंत वेळ आलेली नाही तुम्ही म्हणत मागाशी की सामान्य लोकांना गरजू लोकांना पुस्तक विकत घेण्यासाठी सर पुस्तकाची किंमत कमी ठेवतात पण आम्ही पुस्तकाची किंमतच देत नाही हा फक्त अभ्यास करून सरांना आम्ही त्याचं आउटपुट देतो एवढं मात्र निश्चित आहे आणि नेहमी म्हणतो की आपलं काय असतं की पोस्ट होल्डर ज्यांनी पोस्ट मिळवली त्यानं संघर्ष केला असं सर्वसामान्य गृहितक असतं पण फेल होणारे सर संघर्ष करतात ते संघर्ष करत नाहीत असं नाही असं आहे का सदाशिव पेठेतली ढेकणं आणि माणसं काय चावताना भेदभाव करतात का सगळ्यांना सारख्याच प्रमाणात चावतात ती त्याच्यामुळं असं एखाद्यानं जास्त संघर्ष केला एखाद्यानं नाही केला असं होऊ शकत नाही आणि मी यावेळेस ठरवलं होतं आता 5 झाल्यावर वाटलं की बोलायला नको खूप मोठी लोक आहेत पण जर फेल झालो असतं तर नापासांचं मनोगती तो सर मी व्यक्त करण्याची तुमच्याकडे विनंती केली असती त्याच्यामुळं ही सगळी मला आणि एमपीएससी बद्दल तर एमपीएससी हा एक जुगार आहे असं म्हटलं जातं पण मी निश्चितपणे सांगतो एमपीएससी जुगार आहे पण जर तुम्ही सातत्यानं खेळत राहिलात तर एक दिवस सगळे पत्ते तिन्हीच्या तिन्ही पूर्व आणि मुख्य पूर्व मुख्य आणि मुलाखतीच्या तिरट तुमचं जुळेल त्याच्यामुळं सातत्यानं जर खेळत राहिलात तर हा जुगार सुद्धा एक दिवस तुमचा होईल आणि काय झालं की एसटीआय जॉईन झालो संदीपची संगत दुसरं काय पुन्हा आणि सुट्ट्या टाकायला चालू केलं वडिलांनी घरून जॉईन हो अभ्यास वगैरे सगळं बंद कर म्हणजे घरच्यांना काय एसटीआय झाला खूप मोठा झाला काय याच्या पुढं म्हणजे अपेक्षा नाही मग संदीपने सांगायचं काय चल अभ्यास कर राज्यसेवेचा अभ्यास कर कुठं नोकरी करतो मग जायचं संदीपसोबत मग एक दिवस घरून फोन आला ऑफिसला गेला का नाही हा सोबतच होता म्हणलं घरी बोल मैंने सांगितलं काका असं काही नसतं मी पण सुट्टीवर आहे तू तुझं बघ म्हणे आमच्या पोराला कामावर जाऊ दे असा प्रकार झाला त्यानं घरी बोलायचं आमच्या बंद केलं अशा पद्धतीनं म्हणजे घरचे कोणाला सुट्टी देत नव्हती एवढे माझ्यावर पण वैतागलेले पण मी अभ्यास करायचो मध्यंतरीच्या काळामध्ये मग प्रेमाचा ढेकून जावला आणि तो ढेकून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 फेल झालो की आपल्याला पण सोडून गेला मग लक्षात आलं की आपण 5 झालो तर ढेकणं आपल्याजवळ म्हणून 1 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला सगळ्यांच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली केला डॉक्टर आनंद पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला त्या दिवशी 5 झालो सरांनी आम्हाला फेटे बांधून सत्कार केला ते सगळं झाल्यानंतर 75 तोफा आणल्या आणि ढेकणाच्या दारात वाजवून दिल्या हा अशा पद्धतीचा माझा प्रवास चालू आहे गावाकडून आलेल्या गावाकडून जे आपण एमपीएससी करले होते त्यांच्या आपल्या लोकांमध्ये थोडासा थोडा न्यूनगंड असतो की आपली परिस्थितीचं कारण सांगितलं परिस्थिती हे कारण होऊ शकत नाही दुसरं असतं की आपलं इंग्रजी चांगलं नाही तर काय करायचं आपण एमपीएससीत पास होऊ शकत नाही बरेच लोक सांगतात इंग्रजी वाचल्याशिवाय पास होऊ शकत नाही आणि आपल्या आता इंग्रजी काहीच काळीच जमत नाही आणि माझं इंग्रजी तुम्हाला सांगतो मी DEDला नगरला होतो तिथं मला इंग्रजीचा पाठ घ्यायचा होता भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलवरती आणि मला इंग्रजी बऱ्यापैकी कळतं फक्त समोरच्यानी बोललेलं बोलता काहीच येत नाही येस आणि नो हे 2 शब्द सोडले तर दुसरीच्या वर्गावर पाठ होता
एक मुलगा उठला, सर मे आय गो टू टॉयलेट असं मला म्हटलं. मी म्हटलं नो. आता तो पण तुकाराचा असेल. तो मला म्हटला वाय. आता पुढं काय बोलाय मला कळलं नाही, मी त्याला भत्कून काढला. मग अशा पद्धतीचं माझं इंग्रजी अशा सामान्य पद्धतीचंच होतं. त्याच्यामुळं हा एक न्यूनगंड आपल्या मनातून काढून टाकायचा. आणि तिसरा एक न्यूनगंड माझ्या मनामध्ये होता की माझ्या उंचीचा न्यूनगंड होता. कारण PSI आपल्याला कधी संबंध नाही. राज्यसेवेची परीक्षा दिली तर ते एक्साईजच्या परत पोलीस DYSP या सगळ्या जागा जातात. मग खाली शिल्लक काय राहतं? तर काहीच नाही राहत. त्याच्यामुळं तो एक न्यूनगंड होता. पण आपले महाराष्ट्राचे दिवंगत माजी गृहमंत्री माननीय RR बाबा पाटील एक दिवस गणपती उत्सवामध्ये इथं आरतीला आले होते आणि ते आरती करत होते. आम्ही त्यांच्या शेजारी होतो. मग आबा दिसल्यानंतर मी आपलं थोडंसं त्यांच्या जवळ जायचा असा प्रयत्न करायचा, म्हणजे आपली हाईट किती हे मोजण्याचा. त्या ठिकाणी लक्षात आलं की माझ्याच सर्वसाधारण हाईटचा माणूस जर महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तर आपल्याला Class 2 Class 1 सामान्य पोस्ट मिळवणार काही अडचण नाही. तेव्हापासून परत मग अजून मनाला उभारी मिळायची आणि परत अभ्यास चालू करायचं. पुन्हा एक गोष्ट असते की सर MPSC लक लागतं. लक असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. लक निश्चितपणे पाहिजे, पण त्याला आधी प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रयत्नालाच लक साथ देतं असं माझं निरीक्षण आहे. यावर बहिणाबाईंची एक सुंदर कविता आहे. ज्यावेळेस बहिणाबाईंच्या पतीचं निधन झालं त्यावेळेस बहिणाबाईंच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की 2-4 पोरं तू कशी सांभाळशील, तू माहेरी आहे हा, नाहीतर मग तुझं हाल होईल इकडं. तर बहिणाबाईंनी त्याला वडिलांना सांगितलं, बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तळ हाताच्या रे घोट्या. म्हणजे हे नशीब काय आपल्या तळ हाताच्या रे घोट नाही, कुणी बघावं कुणी तपासावं आणि तू पास होशील तू फेल होशील हे सांगावं. तर आपले प्रयत्नच पाहिजे. त्या प्रयत्नांना अशी चांगली माणसं तुम्हाला महेश शिंदे सरांसारखी साथ देत राहतील आणि लक फॅक्टर हा अतिशय शेवटी येतो हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तुमच्या यशाचं श्रेय घ्यायला खूप लोक टपून बसले आहेत, याचा मला यावर्षी खूप जवळून अनुभव आला. मी स्वप्नील रावडे आणि रमेश तिघजण आम्ही एका नामांकित इन्स्टिट्यूटवरती गेलो आणि आम्हाला मार्गदर्शन इंटरव्ह्यूचं पाहिजे होतं. सर तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत होते, परंतु काय असतं, अजून काहीतरी मिळते का, अजून काहीतरी मिळते का, हे आम्ही कुठून तरी गोळा करण्याचा प्रयत्न करायचा. एक ठिकाणी गेलो, त्यांनी स्वप्नीलला विचारलं कुठं अभ्यास करतो, तर म्हणा ज्ञानदीपला. मला विचार तू कुठं अभ्यास करतो, मी म्हणलं स्टडी सर्कलला. शरदला विचार तू कुठं अभ्यास करतो, तुम्हाला KSAGRAला. तुम्हाला अजून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची गरज आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला मार्गदर्शन करण्याचं टाळलं. परंतु आम्ही तिघं याच पोस्ट होल्डर आहे आणि ज्यावेळेस पोस्ट मिळाली त्याच्या दुसऱ्या दिवशी स्वप्नीला तिथून फोन आला, रावडे साहेब तुमचं अभिनंदन, सत्कारला कधी येत आहे, कशासाठी हा. फक्त एकच सांगतो, पास झाल्यानंतर सगळ्यांचे फोन येतात, फेल झाल्यानंतर फक्त महेश शिंदे सरांचा फोन येतो, दुसरं कोणाचाच फोन येत नाही. आणि महेश शिंदे सरांनी आता ते सत्काराच्या ह्याच्यावरती पण कोलंबसाचे गर्वगीत या कवितेतली 4 ओळी टाकल्यात आणि विंदा करंदीकरांच्या पण 4 ओळी आहेत की डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. हे विंदा करंदीकरांच्या कवितेचा मतितार्थ सर आम्हाला फोनवर सांगतात, हरलास ना पुन्हा लढ, उठ आणि अभ्यास कर. ह्या ही जिद्द सर आम्हाला नेहमी देतात. आणि आमचं क्लासचं नाव आहे ज्ञानदीप नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. हे नामदेवांच्या वचनाचं सर तंतोतंत पालन करतात. सरांच्या पाठीमागं ज्ञानेश्वरांचा फोटो आहे, फक्त तो फोटो देखाव्यासाठी लावलेला नाही, तर ज्ञानोबरायांचं समाजाला किंवा ह्या विद्यार्थी वर्गाला ज्ञान देण्याचं जे ध्येय आहे ते महेश शिंदे सर त्यांच्या परीने पूर्णपणे पार पाडून गीतेमध्ये दिलेला कर्मयोगाचा जो संदेश आहे ते फॉलो करत आहे. त्याच्याबद्दल कुठलंही अजिबात शंका घेण्याचं काही कारण नाही एवढं बोलतो. आणि सर पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आणखी एक सांगतो सर, सर नाही खूप वेळ झाला. आपले आई वडील आपल्याकडं लक्ष लावून बसले असतात कधी याचा रिझल्ट येतो. गावाकडं सगळ्याला कळलं असतं की मुलगा MPSC करतोय साहेब होणार आहे. मग घरी बापाला प्रश्न विचारत कोणतरी, काय कलेक्टर साहेब कुठं आहेत, काय चाललंय साहेबांचं, हा असा प्रकार होतो. आपण घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात की काय कधी होणार, किती वर्ष झाली, 4 वर्ष झाले की आता,
कुठं राय बापाला त्रास देतो, अरे माझ्या आईबाप कष्ट करते तुला काय करायचंय, माझ्या आईबाप मला देतात ना. हा लोकांचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा आहे. त्याच्यामुळं साहेब व्हायचं ठरवून इथं आलोय, साहेबच व्हायचं आणि परत जायचं. एवढं मी सर सांगेन. आणि शेवटी नादो महानोरांची एक कविता, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्याशी येते फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. धन्यवाद.